नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण आज पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, यामध्ये आपण प्रामुख्याने मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरानरची त्रिके व त्याचे नियम आणि डोबेरानरच्या त्रिकांच्या नियमावरील उदाहरणे, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, त्याचप्रमाणे न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाची काही उदाहरणे, न्यूलँडच्या अष्टकात असणाऱ्या त्रुटी यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आज मितीस जगाला 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत, मात्र इसवी सन 1800 सुमारास केवळ 30 मूलद्रव्ये ज्ञात होती। काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला। मूलद्रव्याचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांचे वर्गीकरण धातू व अधातू असे करण्यात आले। नंतर धातुसदृश मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर तिसरा गट देखील तयार करण्यात आला। मूलद्रव्ये व त्यांचे गुणधर्म याविषयींचे ज्ञान वाढू लागले। तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाची नवीन पद्धती शोधण्यास सुरुवात केली। त्यापैकी पहिला शास्त्रज्ञ डोबेरायनर। डोबेरायनरचा त्रिकांचा नियम आपण पाहूया। डोबेरायनरने समान रासायनिक गुणधर्म असलेल्या तीन मूलद्रव्यांचा एक गट केला, त्यास त्रिक असे नाव दिले। एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते। या ठिकाणी आपण डोबेरायनरच्या त्रिकाच्या नियमाची उदाहरणे पाहूया। उदाहरण क्रमांक 1, लिथियम सोडियम पोटॅशियम ही डोबेरायनरने त्रिक निवडली। त्या त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक 23 आहे। तो कसा काढलाय तो आपण पाहूया की पहिलं मूलद्रव्य जे आहे त्याचा अणुवस्तुमानांक आहे 6.9 आणि तिसरं मूलद्रव्य जे आहे पोटॅशियम त्याचा अणुवस्तुमानांक आहे 39.1। या दोघांची बेरीज केली आणि त्याला दोनाने भागलं म्हणजे या ठिकाणी त्या दोघांची सरासरी काढली आणि ती आलेली आहे 23। या ठिकाणी सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे 23, मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा उरलेल्या पहिलं आणि तिसरं जे मूल्य आहे त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतकं आहे हे सिद्ध होतं। दुसरं एक उदाहरण त्याने दिले, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बेरियम। कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक आहे 40.1, तर स्ट्रॉन्शियमचा अणुवस्तुमानांक आहे 88.7 आणि या ठिकाणी बेरियमचा अणुवस्तुमानांक आहे तो म्हणजे 137.3। या ठिकाणी कॅल्शियम आणि बेरियम या दोघांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी म्हणजेच त्या दोघांच्या अणुवस्तुमानांची बेरीज केले त्याला दोनाने भागले आणि उत्तर आले 88.7। या ठिकाणी स्ट्रॉन्शियमचा अणुवस्तुमानांक आला 88.7 म्हणजेच स्ट्रॉन्शियम हे मधलं मूलद्रव्य जे आहे या मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढा आहे हे सिद्ध होतं। न्यूलँडचा अष्टकाचा नियम। इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँडस यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडला। सन 1866 न्यूलँडसने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडली। याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली, तर शेवट थोरियमने झाला। त्याला दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते, जसे सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत, तसेच मॅग्नेशियमचे बेरियमशी सारधम्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी सारधम्य आहे। न्यूलँडसने यासारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली म्हणजे सप्तकांशी केली। त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असे म्हटले। आपण न्यूलँडसच्या अष्टकाच्या नियमाच्या तक्त्याचा अभ्यास करूया। न्यूलँडसने सांगितले की संगीतातील अष्टकाप्रमाणे ज्याप्रमाणे संगीतामध्ये अष्टक आहेत सा रे ग म प ध नी सा पहिला स्वर आणि 8वा स्वर समान आहे, त्याच पद्धतीने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली असता पहिलं मूलद्रव्य उदाहरणार्थ हायड्रोजन आणि 8वं मूलद्रव्य तक्त्यातील फ्लोरीन यांचे गुणधर्मामध्ये सारदम्य आहे। पहिली सिरीज आपण बघू,
हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन। हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या गुणधर्मामध्ये सारदम्य आहे। त्याच पद्धतीने सोडियम व लिथियम यांच्या देखील गुणधर्मामध्ये सारदम्य आहे। त्याचप्रमाणे मॅग्नेशियम व बेरिलियम यांच्यासुद्धा गुणधर्मामध्ये सारदम्य असल्याचे त्याला पाहायला मिळाले। क्लोरीन आणि फ्लोरीनच्या गुणधर्मामध्ये देखील सारदम्य आहे। न्यूलँडसने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली। त्याने आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असं म्हटलं। ऋषीच्या दृष्टिकोनातून हे एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी मी एक उदाहरण दिले। पहिलं मूलद्रव्य आहे ते म्हणजे हायड्रोजन आणि त्यामध्ये आठवं येणारं मूलद्रव्य आहे फ्लोरीन। या दोघांच्याही गुणधर्मामध्ये सारदम्य आहे ते असं लक्षात ठेवा असं मला वाटतं। HLiBeBCNOF पहिल्यांदा उच्चार करा, LiBeB एकदम उच्चार करा आणि CNO एकदम उच्चार करा आणि F शेवटी HLiBeBCNOF। न्यूलँडच्या अष्टकातीलच्या नियमातील त्रुटी आपण पाहूया। त्या काळी ज्ञात असलेल्या 56 मूलद्रव्यापैकी तो फक्त कॅल्शियमपर्यंतच वर्गीकरण करू शकला। काही ठिकाणी दोन दोन मूलद्रव्ये एकाच ठिकाणी ठेवण्यात आली, उदाहरणार्थ कोबाल्ट निकेल आणि सेरियम व लॅन्थॅनियम। त्याचप्रमाणे भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये एकाच स्वराखाली ठेवली, उदाहरणार्थ कोबाल्ट निकेल। या धातूंना सा या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमीन यांना हॅलोजनबरोबर ठेवण्यात आले। नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना त्याला स्थान देता येत नव्हते।